अपेक्षा होत्या, नेहमीचा प्रश्न होता. आणि मला इथे मुद्दाम नमूद करायला पाहिजे की इथे असणार जुनी जी वास्तू होती ती या ठिकाणी आपण ब्लास्ट करून ती उद्ध्वस्त केली. मला असं वाटतं की निसर्गाचाही नियम आहे आणि तंत्रज्ञानाचाही नियम आहे की नवीन काही उभारण्यासाठी आधीचं मोडकळीला आलेलं आपल्याला तोडून टाकावं लागतं. आणि त्या दृष्टिकोनातून इथे ज्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले त्यांचं आणि या संपूर्ण योजनाकर्त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करते. आपल्याला पाठिंबा देत असताना, अभिनंदन करत असताना, त्याचबरोबर आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर सातत्याने केंद्राचे मंत्री ज्याला पुण्यात येतात, माननीय चंद्रकांतदादा पाटील हे इथं पुण्यातूनच निवडून आलेले आहेत. पण सातत्याने बातम्यांमध्ये एक बातमी असते की पुण्यावरती केंद्राचं फार लक्ष आहे आणि पुण्यावरती महाराष्ट्राचं फार लक्ष आहे अशी बातमी असते. त्यामुळे त्याच्यामध्ये पुण्यातल्या आमदारांचं, खासदारांचं जसं श्रेय आहे तसं पुणेकर नागरिकांना खुश ठेवलं पाहिजे असं देखील बहुतेक केंद्रातल्या आणि राज्यातल्या राज्यकर्त्यांना वाटत असावं. आणि त्यामुळे पुण्यात थोडं जरी खुट्ट झालं तरी त्याची दखल महाराष्ट्रात आणि देशात घेतली जाते या दृष्टिकोनातून हे विशेष आहे. पुणेकर आणि नागपूरकर यांचं नातं काय आहे याच्याबद्दल सगळ्यांना औत्सुक्य असतं, कारण नागपूरमध्ये गेलं की तिथल्या विदर्भातल्या पाहुणाचाराची खूप कौतुक होतं आणि पुण्यात गेलं की पुण्यातल्या पाहुणाचाराच्याबद्दल बऱ्याचशा कॉमेंट्स होतात. पण या चांदणी पुलामध्ये दोघांच्या पाहुणाचाराचं एक संगम झालेला आहे आणि त्यामुळे नागपूरकर आणि पुणेकर सगळ्यांची मी मनापासून अभिनंदन करते.